हो मुंबई मेट्रोचा श्रेयवादाची लढाई उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इनॉग्रेशन आहे. भाजपने आजच बॅनर लावलेले आहे. विरोधी पक्ष नेत्यांनाही बोलावलं पाहिजे त्या ठिकाणी. मला वाटतं श्रेयवादाची कुठली लढाई नाहीच आहे. याचं कारण असं आहे की पहिल्यांदा तर आम्हाला अतिशय आनंद आहे की या दोन मेट्रो लाईन्स ज्याचं काम आम्ही सुरू केलं होतं ते आता पूर्ण होत आहे. मला असं वाटतं की हे मुंबईकर जनतेलाही माहिती आहे की त्या काळामध्ये किती वेगाने आम्ही काम केलं. तिला 2 वर्षात काही कारणं असतील ते थोडं कमी त्याचा वेग झाला होता पण आता ते पूर्ण होत आहेत आणि लोकांच्या सेवेत येत आहेत. आता आमची अपेक्षा अशीच आहे की सगळ्यात महत्त्वाची मेट्रो लाईन 3 जी आहे जी कुलाब्यापासून तर सिप्सपर्यंत एक मेन फिडर 40 किलोमीटरची लाईन आहे जिचं 80% काम पूर्ण झालं आहे पण त्याला कार शेड न मिळाल्यामुळे पुढचे 4 वर्ष ती लाईन सुरू होऊ शकत नाही आणि जर आरेचं कार शेड केलं तर 9 महिन्यात ती लाईन सुरू होऊ शकते. ती लाईन तात्काळ सुरू करण्याचा प्रयत्न देखील सरकारने करावा. अन्यथा नुसतं श्रेय घेता घेता हे अपश्रेय देखील त्यांना त्या ठिकाणी घ्यावं लागेल आणि मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागेल. अच्छे दिन हा एप्रिल फुल आहे असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत रोज काहीतरी बोलत असतात. तुम्ही महत्व देता मी देत नाही. अल्पसंख्याक समाजाच्या मेळाव्यामध्ये शरद पवार यांनी थोड्यापूर्वी एक वक्तव्य केलं की शालेय अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांमध्ये 20 किलोमीटर. मला असं वाटतं की जो काही अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये वेळोवेळी एक्सपर्ट्सनी काही बदल केलेले आहेत. केवळ अल्पसंख्याकांची मतं मिळवण्याकरता त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण तयार करण्याचं काम हे या ठिकाणी काही नेते करतात त्यातलाच हा प्रकार. ते शेवटी अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल यांच्यामध्ये अल्पसंख्याक मतं मिळवण्याकरता एक चढाओढ लागली आणि त्यातनं अशी वक्तव्य या ठिकाणी येत आहे. जमीन प्रकरण असल्याचं कळत आहे. काय सांगणार तुम्ही? मला याची काही कल्पना नाही. मी देखील माध्यमांमध्ये असं बघितलेलं आहे की एका जमिनीच्या प्रकरणामध्ये या नागपूरच्या पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध एक गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यामध्ये ईडीला तक्रार झाली आणि त्या गुन्ह्यामध्ये ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. पण मूळ तक्रार आणि मूळ कारवाई जी आहे ती महाराष्ट्र पोलिसांची आहे, नागपूर पोलिसांची आहे. त्याच्यावर आधारितच ईडीने कारवाई केली आहे. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांच्या विरुद्ध 2005 पासून खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला कल्पना आहे की वेगवेगळ्या प्रकारची FIR आहेत. आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या जजेसची कंप्लेंट ओटी केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मुंबई उच्च न्यायालयात झाला. त्यांनी त्यांना शिक्षा दिली. सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा का वाढवण्यात येऊ नये अशा प्रकारचा निर्णय दिला आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांना जजेसची खोटी कंप्लेंट करण्याच्या संदर्भात देखील शिक्षा झालेली आहे. मला असं वाटतं की जे काही कायदेशीर आहे ते कायद्याने या ठिकाणी होईल आणि तेच ईडी करते.